हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू एम पी एस सी पॉइंट मित्रांनो जसं की तुम्हाला माहित असेल आपण एसटी टी आयचे प्रिविस इयर कट ऑफ चे व्हिडिओ ऑलरेडी टाकलेले आहेत आणि त्या तुमचा रिस्पॉन्स खूप छान आलेला आहे सो so या व्हिडिओमध्ये आपण पी एस आय म्हणजे पोलिस सब इन्स्पेक्टर जे की एक एमपीएससी कंबाईन ग्रुप बी एक्झामिनेशनद्वारे द्वारे भरलं जाणार पद आहे तर त्या पदाचे प्रिव्हियस इयर कट ऑफ बघणार आहोत मित्रांनो हे कट ऑफ दोन हजार सतरा पासून तर आतापर्यंत म्हणजे दोन हजार तेवीस पर्यंत कसे लागलेले आहेत स्पेसिफिकली प्रिलिम बाबतच ते आपण बघणार आहोत मेन्सचे कट ऑफ कुठल्या तरी वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया बघा आता कसं असतं कट ऑफ तुम्हाला सर्व मिळून जातात पण त्यासाठी खूप शोधाशोध करावी लागते पण एक अनालिसिस एक तसेच एकाच ठिकाणी सर्व वर्षांचे कट ऑफ तुम्हाला मिळणार नाहीत त्यामुळेच तुमचं जे काम आहे ते इझी करण्यासाठीचा हा व्हिडिओ असणार आहे आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल कारण बघा कट ऑफ आर व्हेरी इम्पॉर्टंट तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला किती कट ऑफ मार्क पार करायचं आहे त्याची आयडिया तुम्हाला देण्याचं काम कट ऑफ करतात निश्चितच कट ऑफ पेक्षा आपलं टार्गेट पाच ते सात मार्क्स एक्स्ट्रा असलं पाहिजे त्या स्वरूपाने आपण प्रयत्न केला पाहिजे चला तर आपण आता डिटेलमध्ये हे सर्व कट ऑफ बघूया सो लेट स्टार्ट तर बघा आता आपण एम पी या पदासाठीचे कट ऑफ बघूया पी एस आय पोलीस सब इन्स्पेक्टर बघा ॲक्च्युली कट तुम्ही कुठेही बघू शकतात पण तुम्हाला इथे थोडेसे इन्साईट्स मिळतील की कसे नेमके कट लागलेले आहेत ला कितीच्या दरम्यान आपल्याला स्कोअर आणायला हवा की आपण पी एस आयच्या कट ऑफमध्ये बस बसू शकतो आणि मेन्सला बसू शकतो इथे मी तुम्हाला दरवर्षी किती जागा आलेल्या आहेत त्याविषयी देखील थोडं सांगितलेलं आहे त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ खूप जणांना हेल्पफुल ठरेल स्पेसिफिकली जे नवीन कॅन्डिडेट्स आहेत त्यांना तर जास्तच हा व्हिडिओ मदत करणार आहे तर मित्रांनो बघा आता कट ऑफ नंबर ऑफ थिंग्सवरती डिपेंड असतो मग त्या गोष्टीमध्ये काय काय असतं बघा फॅक्टर्स अफेक्टिंग कट ऑफ्स यामध्ये नंबर ऑफ वॅकन्सीज म्हणजे तुमच्या जाहिरातीमध्ये किती जागा आलेल्या आहेत नक्कीच त्यावरती तुमचा कट ऑफ अवलंबून असणार आहे तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे की जशा जागा वाढतात तसं कट वरती काय त्याचा परिणाम होतो आणि नंबर ऑफ पीपल ॲप्लाईड म्हणजे फॉर्म किती आलेले आहेत बघा आता एक्झामला फॉर्म किती येतात वॅकन्सीज किती आहेत त्यावर कट ऑफ डिपेंड असतात त्यामुळे आत्ताच तुम्ही पुढील वर्षीचा किंवा या वर्षी जो कट ऑफ लागेल तो प्रेडिक्ट करू शकत नाही कारण त्याला वेगवेगळे वेग फॅक्टर अफेक्ट करतात बघा नंबर ऑफ वॅकन्सीज नंबर ऑफ पीपल अप्लाइड डिफिकल्टी लेवल ऑफ पेपर म्हणजे पेपरची डिफिकल्टी लेवल कशी आहे जर पेपर खूपच अवघड आला तर कट ऑफ कमी लागणार पेपर इझी आला कट ऑफ जास्त लागणार आणि आन्सर चेंज बाय आन्सर की आता हा बघा एक तेवढा महत्त्वाचा फॅक्टर नाही पण एम पी एस सीमध्ये बऱ्याच वेळा आठ आठ क्वेश्चन देखील कॅन्सल झालेले आहेत प्रिलिम्सला त्यामुळे हा देखील घटक आपल्याला विचारात घ्यावा लागतो आणि काही इतर घटक असतात एक्झाममध्ये डिले होणे एक्झाममध्ये डिले झाल्यास मुलांचा काहींचा अभ्यास जास्त झालेला असतो त्यामुळे देखील कट ऑफ वाढण्याचे चान्सेस असतात आणि बऱ्याच वेळा एक्झाम पॅटर्नमध्ये चेंज होणे जसं की राज्यसेवा पॅटर्न चेंज झाला त्यामुळे बरेच राज्यसेवा करणारे इथे आले त्यामुळे देखील हा कट ऑफ थोडाफार व्हेरी होतं बघा आता हे दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीसच्या कट ऑफचं एक कंपॅरिझन आहे आता तेवढं हे समर्पक नाही पण तुम्हाला एक आयडिया येईल की दोन हजार तेवीस आणि दोन हजार अठरामध्ये कट ऑफमध्ये नेमके काय काय चेंजेस आहेत बघा आता टोटल मार्क्स तुमचे हंड्रेड असतात प्रिलिम्सला तुम्हाला माहीत असेल प्रिलिम्सला तुम्हाला एकूण हंड्रेड क्वेश्चन असतात आणि हंड्रेड मार्क्ससाठी ते क्वेश्चन असतात मेन्सला जर बघितलं तुम्हाला तर चारशे गुणांची तुमची मेन्स होते ज्यामध्ये दोन पेपर दोन दोनशे गुणांचे असतात बघा मित्रांनो आता आपण काय करूया दोन हजार अठरापासून तर दोन हजार तेवीसपर्यंत किती जागा होत्या आणि कट ऑफ किती लागलेल्या आहेत याचा थोडा आढावा घेऊया बघा पहिल्यांदा दोन हजार अठराचं बघूया दोन हजार अठराला तीनशे सत्त्याऐंशी जागा होत्या टोटल आणि या तीनशे सत्त्याऐंशी जागांसाठी मित्रांनो कट ऑफ चौवेचाळीस एवढा लागलेला होता त्यानंतर जर तुम्ही दोन हजार एकोणीसला बघितलं दोन हजार एकोणीसला एकूण चारशे चौऱ्याण्णव जागा होत्या आणि चारशे चौऱ्याण्णव जागांसाठी देखील सेम कट ऑफ म्हणजे चौवेचाळीसच कट ऑफ लागला होता दोन हजार वीसला मित्रांनो जागा जास्त होत्या जवळपास साडेसहाशे जागा दोन हजार वीसला होत्या आणि त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर एवढा कट ऑफ दोन हजार वीसला लागला होता त्यानंतर तीनशे शहात्तर जागा आपल्याला दोन हजार एकवीसमध्ये दिसतात आणि तीनशे शहात्तर जागा असल्यामुळे कट ऑफ वाढला अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस एवढा कट ऑफ गेला दोन हजार बावीसला जर तुम्ही बघितलं तर जागा जास्त होत्या सहाशे तीन होत्या पण दोन हजार बावीसला कट ऑफ देखील आपल्याला वाढलेला दिसतो कट ऑफ बावीस पॉईंट पंचवीस जो की सॉरी बावन्न पॉईंट पंचवीस जो की हायेस्ट कट ऑफ आहे पी एस आयच्या हिस्ट्रीमधील बावन्न पॉईंट पंचवीस आणि दोन हजार तेवीसला लेटेस्ट रिसेंटली जर आपण बघितलं तर तीनशे चौऱ्याहत्तर जागा होत्या आणि एकोणपन्नास पॉईंट पन्नास तुमचा कट ऑफ लागलेला आहे एकोणपन्नास पॉईंट पाच शून्य सो अशा प्रकारे हा कट ऑफचा ट्रेंड आहे म्हणजे तुम्हाला सध्याच्या काळामध्ये वाढते कट ऑफ जे आहे ते दिसतील जरी जागा वाढलेल्या असल्या तरी कट ऑफ देखील आहेत यावरून समजतं की मुलांचा अभ्यास जो आहे तो एका लेवलपर्यंत आलेला आहे आणि तीच मुलं प्रत्येक प्रिलिममध्ये आपल्याला पास होताना दिसत आहेत ओके सो अशा प्रकारे हे कट ऑफचे जनरल ट्रेंड्स आहेत पुढे आपण सर्व कॅटेगरी वाईज इन डिटेलमध्ये बघणार आहोत सो काळजीपूर्वक बघा बघा आता मी तुम्हाला इथे पुन्हा तेच सेम व्हॅकन्सी वाईज दिलेला आहे पण इथे दोन हजार सोळापासून दिलेलं आहे बघा दोन हजार सोळाला साडेसातशे जागा होत्या त्यासाठी बेचाळीस एवढा कट ऑफ लागला होता दोन हजार सतराला सहाशे एकोणपन्नास जागा आणि सेहेचाळीस कट ऑफ दोन हजार अठराला तीनशे सत्त्याऐंशी जागा चौवेचाळीस कट ऑफ दोन हजार एकोणीसला चारशे चौऱ्याण्णव जागा चौवेचाळीस एवढा कट ऑफ लागला होता हे कट ऑफ शंभरपैकी आहेत लक्षात घ्यायचं दोन हजार एकोणीसला चौवेचाळीस दोन हजार वीसला त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर दोन हजार एकवीसला अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस दोन हजार बावीसला बावन्न पॉईंट पंचवीस दोन हजार तेवीसला एकोणपन्नास पॉईंट पन्नास अशा प्रकारचे हे रिसेंट कट ऑफ आहेत त्यामुळे तुम्हाला एक आयडिया येईल बघा आता की आपले कट ऑफ कितीच्या दरम्यान असले पाहिजे तेव्हा आपल्याला फिल्म क्लिअर करता येते बघा जनरली ओवरऑल जर तुम्ही बघितलं काही मागील वर्षाचं म्हणजे सोळा सतरा अठरा एकोणीस वीस हे पाच आणि इथे तीन टोटल आठ वर्षाचं जर तुम्ही कट ऑफ बघितले तर जनरली तुम्हाला दिसेल की पी एस आयचा कट ऑफ बेचाळीस ते त्रेपन्न या दहा अकरा मार्कांच्यामध्ये आपल्याला दिसतो पण लास्ट थ्री इयर्स जर तुम्ही कन्सिडर कराल म्हणजे दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीसचं तर तुम्हाला कट ऑफ अठ्ठेचाळीस ते त्रेपन्न म्हणजे कट ऑफ वाढलेला आहे मित्रांनो अगोदर जिथे पी एस आयचा कट ऑफ चौवेचाळीस पंचेचाळीसपर्यंत मॅक्झिमम लागायचा तिथे आता कट ऑफ त्रेपन्नपर्यंत देखील जात आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला प्रीमध्ये पंचावन्न प्लस मार्क्स घेणे गरजेचं आहे तेव्हा तुमचा तो सेफ स्कोअर आपण म्हणू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे अठ्ठेचाळीस ते त्रेपन्नमध्ये तुम्हाला गुण घेऊन चालणार नाही पंचावन्न प्लस घ्यावे लागतील तेव्हा तुम्हाला पी एस आयसाठी कन्फर्म सांगता येईल की तुम्ही मेन्सला बसणार आहात पुढे बघा आता आपण कॅटेगरी वाईज जाऊया ज्यांना त्यांच्या कॅटेगरीचा कट ऑफ आता हे सर्व कट ऑफ ओपन जनरलसाठी आहे ओव्हरऑल आहेत आपण कॅटेगरी वाईज बघूया कॅटेगरी वाईज बघितल्यानंतर तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ कसा व्हेरी होतो हे देखील तुम्हाला कळणार आहे बघा आता इथे माझ्याकडे दोन हजार बारापासूनचे देखील कट ऑफ आहेत पण दोन हजार बाराचे कट ऑफ बघून आपल्याला त्याचा काही उपयोग नाही कारण त्यावेळेस एक्झाम पॅटर्न देखील वेगळा होता दोनशे बारा लागलेला आहे बघा कट ऑफ दोन हजार बाराचा आहे तेराचा आहे चौदाचा आहे पण आपण डायरेक्टली बघा काय करूया दोन हजार सोळा सतरापासून पुढे आपण बघूया बघा दोन हजार सतरा सॉरी दोन हजार सोळाचा हा कट ऑफ आहे तुमच्यासमोर ओपन जनरलचा मी तुम्हाला सांगितलं बेचाळीस लागला होता ओपन फिमेल अठ्ठावीस ओपन स्पोर्ट चोवीस एस सी जनरल चाळीस एस टी जनरल पस्तीस डी टी ए जनरल बेचाळीस एन टी बी जनरल बेचाळीस आणि एसबीसी जनरल बेचाळीस तर यामध्ये ज्या कॅटेगरी नसतात मित्रांनो त्यांनी समजून घ्यायचं की त्या वर्षी तुमच्या कॅटेगरीच्या वॅकन्सीज आल्या नव्हत्या ओके मग ज्या वर्षी वॅकन्सीज नसतात त्या वर्षी तुम्हाला ओपनमधून लढावं लागतं हे लक्षात घ्यायचं पुढे दोन हजार सतराचं बघा दोन हजार सतरामध्ये पी एस आयचा कट ऑफ ओपन जनरल सेहेचाळीस लागलेला होता एस सी जनरल चौवेचाळीस एस टी जनरल एकोणचाळीस डी टी ए जनरल सेहेचाळीस एन टी बी जनरल सेहेचाळीस एस बी सी जनरल सेहेचाळीस आणि एन टी सी जनरल सेहेचाळीस एन टी डी जनरल सेहेचाळीस ओ बी सी जनरल सेहेचाळीस म्हणजे ओवरऑल सेहेचाळीस कट ऑफ्स आहेत इथे बघा मी तुम्हाला फक्त जनरलचे सांगतो आहे पण फिमेल आणि स्पोर्ट्सचे कट ऑफ देखील तुम्ही बघू शकतात कुठे कुठे स्पोर्ट्सचे कट ऑफ खूपच कमी लागलेले आहेत सो हे तुम्ही बघून घ्या ज्याला ज्या ज्या गोष्टीची जा गरज असेल तो इथे स्क्रीनवर तिथे बघू शकतो कारण सर्वच कट ऑफ वाचणे तेवढं योग्य नाही पुढे आपण जे मेन मेन आहेत आपले तेवीसचे बावीसचे ते, ते सर्वच्या सर्व बघूया बघा दोन हजार अठराचे हे कट ऑफ्स आहेत आता ओपन जनरलसाठीचा चौवेचाळीस आहे एस सी जनरलसाठीचा त्रेचाळीस आहे तर ओपन फिमेल बघितलं तर छत्तीस आहे एस टी जनरल अडतीस लागलेला आहे डी टी ए जनरल चौवेचाळीस आहे एन टी बी जनरल चौवेचाळीस आहे एस बी सी जनरल त्रेचाळीस आहे एन टी सी जनरल चौवेचाळीस आणि एन टी सी फिमेल चाळीस आहे एन टी सी स्पोर्ट जर बघितलं तर एकोणतीस आहे एन टी डी जनरल चौवेचाळीस एन टी डी फिमेल बेचाळीस ओ बी सी जनरल चौवेचाळीस ओबीसी फिमेल सदोतीस अशा प्रकारे हे ऑफ्स आहेत मित्रांनो दोन हजार अठराचे दोन हजार अठरा त्रा ओके पुढे जाऊया दोन हजार एकोणीसमध्ये सो दोन हजार एकोणीसचे जे कट ऑफ्स आहेत बघा ते सेम आहेत म्हणजेच ओपन जनरलसाठीचा सेम आए, गुन, गुन, गुन आए, गुन आए, गुन आए, आहे चौवेचाळीस गुण ओपन फिमेल छत्तीस गुण एस सी जनरल बेचाळीस गुण आहेत एस टी जनरलसाठी छत्तीस गुण एवढा कट ऑफ आहे डी टी ए जनरल चौवेचाळीस गुण कटऑफ आहे एन टी बी जनरल चौवेचाळीस एन टी बी फिमेल्स पस्तीस एस बी सी जनरल चौवेचाळीस आणि एस बी सी फिमेल छत्तीस आहे एन टी सी जनरल चौवेचाळीस एन टी सी स्पोर्ट जर तुम्ही बघितलं तर पंचवीस इथे लागलेलं आहे एन टी डी जनरल चौवेचाळीस एन टी डी फिमेल छत्तीस ओ बी सी जनरल ओ बी सी फिमेल छत्तीस एस एस सी बी सी जनरल चौवेचाळीस आणि एस सी बी सी फिमेल छत्तीस एवढे कट ऑफ्स आहेत हे कटॉप दोन हजार एकोणीसचे आहेत त्यानंतर दोन हजार वीसकडे जाऊया दोन हजार वीस इथे बघा दोन हजार वीस ओपनचा त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर आहे एस सीचा एक्केचाळीस पॉईंट पंच्याहत्तर पंच्याहत्तर किंवा एक्केचाळीस पॉईंट सात पाच तुम्ही त्याला म्हणू शकतात एस टी जनरल एकोणचाळीस पॉईंट पंचवीस डी टी ए जनरल त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर एन टी बी जनरल एक्केचाळीस पॉईंट पन्नास एस बी सी जनरल त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर एन टी सी जनरल त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर ओ बी सी जनरल त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर ओ बी सी फिमेल छत्तीस पॉईंट पाच ई डब्ल्यू एच जनरल त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर आणि ई ईडब्ल्यू फिमेल छत्तीस पॉईंट पाच ऑर्पनसाठी देखील इथे कट ऑफ आहे झिरो पॉईंट पंच्याहत्तर आता बघा दोन हजार एकवीसचा कट ऑफ दोन हजार एकवीसचा कट ऑफ अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस फॉर ओपन जनरल कॅटेगरी ओपन फिमेलसाठी एक्केचाळीस पॉईंट पंच्याहत्तर एस सी जनरलसाठी चौवेचाळीस पॉईंट पंचवीस आहे मित्रांनो एस टी जनरलसाठी एकोणचाळीस पॉईंट पाच आहे जो की मेजर डिफरन्स आहे बघा ओपन आणि एस टीमध्ये इथे डी टी ए जनरल अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस एन टी बी जनरल अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस एस बी सी जनरल पंचेचाळीस एन टी सी जनरल अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस एन टी डी जनरल अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस आणि ओ बी सी जनरल अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस ई डब्ल्यू अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस मित्रांनो डब्ल्यू एस ओ बी सी एन टी डी एन टी सी आणि एन टी बी जर बघितला त्यानंतर डी टी ए देखील बघितला तर आपल्याला आप यांचे कट ऑफ सेम ॲज इट इज ओपन सारखे आहेत जर आपण जनरल कॅटेगरी बघितली तर फिमेलमध्ये आहे डिफरन्स बट अदर कट ऑफ्स ओपन सारखे आहेत जनरलसाठीचे जे आहेत ते सो हे झाले दोन हजार एकवीसचे कट ऑफ देन दोन हजार बावीसचा कट ऑफ आता बघूया थोडं इन डिटेलमध्ये जाऊया याच्या रिवाईज कट ऑफ्स होते बघा पी एस आयचे ओपन जनरल कॅटेगरीचा बावन्न पॉईंट पंचवीस दोघी हायस्ट कट ऑफ आहे आत्तापर्यंतचा पी एस आयचा ओपन फिमेल पंचेचाळीस पॉईंट पंचवीस ओपन स्पोर्टचा सव्वीस पॉईंट पंचवीस एवढा कट ऑफ लागलेला होता दोन हजार बावीसला एस सी जनरल एक्कावन्न गुण एस सी फिमेल त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर एस सी स्पोर्ट एकवीस पॉईंट पन्नास त्यानंतर एस टी जनरल पंचेचाळीस पॉईंट पाच एस सी फिमेल सदोतीस पॉईंट पंचवीस आणि जर एस तीस सॉरी एस टी स्पोर्ट असाल तर तेरा पॉईंट पंचवीस डी टी ए जनरल बावन्न पॉईंट पंचवीस डी टी ए फिमेल चव्वेचाळीस पॉईंट पाच स्पोर्टसाठी सव्वीस पॉईंट पंचवीस एन टी बी जनरल बावन्न पॉईंट पंचवीस एन टी बी फिमेल पंचेचाळीस पॉईंट पंचवीस आणि एन टी बी स्पोर्ट सव्वीस पॉईंट पंचवीस एस बी सी जनरल बावन्न पॉईंट पंचवीस एस बी सी फिमेल पंचेचाळीस पॉईंट पंचवीस एन टी सी जनरल बावन्न पॉईंट पंचवीस एन टी सी फिमेल पंचेचाळीस पॉईंट पंचवीस आणि एन टी सी स्पोर्ट सव्वीस पॉईंट पंचवीस एन टी डी जनरल बावन्न पॉईंट पंचवीस एन टी डी फिमेल पंचेचाळीस पॉईंट पंचवीस एन टी डी स्पोर्ट सव्वीस पॉईंट पंचवीस ओ बी सी जनरल बावन्न पॉईंट पंचवीस ओ बी सी फिमेल पंचेचाळीस पॉईंट पंच पंचवीस ओ बी सी स्पोर्ट सव्वीस पॉईंट पंचवीस ई डब्ल्यू जनरल बघितला तर बावन्न पॉईंट पंचवीस ई डब्ल्यू एस फिमेल पंचेचाळीस पॉईंट पंचवीस आणि ईडब्ल्यू एस स्पोर्ट सव्वीस पॉईंट पंचवीस ऑर्पनसाठीचा सा कट ऑफ सदोतीस लागलेला होता आणि ट्रान्सजेंडरसाठी चार पॉईंट पाच एवढा कट ऑफ होता बघा आता तुम्ही म्हणाल की हे सर्व कट ऑफ वाचता का आहेत कारण आम्हाला तर स्क्रीनवरती सर्व दिसत आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल पण बघा बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्या कमेंट येतात जेव्हा मी असं काही वाचून सांगतो तेव्हा की सर आम्ही ब्लाईंड आहोत किंवा व्हिज्युअली इम्पेअर्ड आहोत आणि व्हिज्युअली इम्पेअर्ड असल्यामुळे आम्हाला स्क्रीनवरचं क्लिअरली दिसत नाही पण आम्ही तुम्हाला क्लिअरली ऐकू शकतो आणि एकाची कमेंट होती की तुम्ही जे कट ऑफ सांगितले ते मला क्लिअरली समजले आ, मी जरी विज्यु विज्युअली ब्लाइंड असलो तरी तुम्ही सर्व वाचून दाखवल्याबद्दल धन्यवाद त्यामुळेच आपण एक अटॉप रीड देखील करतो दोन हजार तेवीसचे देखील पुन्हा आपण वाचूया बघा ओपन जनरलचा एकोणपन्नास पॉईंट पाच ओपन फिमेल त्रेचाळीस पॉईंट पाच ओपन स्पोर्ट सव्वीस पॉईंट पाच एस सी जनरल एकोणपन्नास पॉईंट पाच म्हणजे जनरलचा जर बघितला एकोणपन्नास पॉईंट पाच आहे तोच सेम ऑल कॅटेगरीचा असेल एन टी बी एन टी सी ओबीसी आणि इतर व्हेरी होतील एस सी जन एस सी फिमेल जर बघितला त्रेचाळीस पॉईंट पाच आहे एस सी स्पोर्टची देखील जागा होती सव्वीस पॉईंट पाच ऑफ आहे एस टी जनरल बेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर एस टी फिमेल पस्तीस पॉईंट पंचवीस त्यानंतर एस टी स्पोर्ट अठरा पॉईंट पंचवीस डी टी ए जनरल एकोणपन्नास पॉईंट पाच डी टी ए फिमेल चाळीस पॉईंट पंच्याहत्तर डी टी ए स्पोर्ट बावीस पॉईंट पंचवीस एन टी बी जनरल एकोणपन्नास पॉईंट पाच एन टी बी फिमेल एक्केचाळीस पॉईंट पंचवीस एस बी सी जनरल पंचेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर एस बी सी फिमेल सदोतीस पॉईंट पाच आणि एस बी सी स्पोर्ट चौदा पॉईंट पन्नास एन टी सी जनरल एकोणपन्नास पॉईंट पाच एन टी सी फिमेल त्रेचाळीस पॉईंट पाच एन टी सी स्पोर्ट पंचवीस एन टी डी जनरल आहे तुमचा एकोणपन्नास पॉईंट पाच आणि एन टी फी डी फिमेल त्रेचाळीस पॉईंट पाच ओ बी सी जनरल एकोणपन्नास पॉईंट पाच आणि सी फिमेल त्रेचाळीस पॉईंट पाच ओ बी सी स्पोर्ट सव्वीस पॉईंट पाच ओ ई डब्ल्यू जनरल एकोणपन्नास पॉईंट पाच ई डब्ल्यू एस फिमेल त्रेचाळीस पॉईंट पाच आणि ईडब्ल्यू एस स्पोर्ट सव्वीस पॉईंट पाच ऑर्फनसाठी सदोतीस पॉईंट पाच एवढा कट ऑफ दोन हजार तेवीसचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे कट ऑफ जे आहेत ते सर्व काही म्हणजे सर्व कॅटेगरीजसाठी देखील आणि कट ऑफचा नेमका ट्रेंड कसा आहे आपला किती मास असायला हवे तेव्हा आपण प्री क्रॅक करू शकतो तर बघा असं स्पेसिफिकली सांगता येईल का म्हणजे कोणत्या वर्षी चाळीस देखील कट ऑफ लागू शकतो डिपेंड्स ऑन द क्वेश्चन पेपर म्हणजे क्वेश्चन पेपर अगदीच कठीण आला तर चाळीस देखील कट ऑफ लागण्याचे चान्सेस असतात त्यामुळे असं आपण डायरेक्टली नाही म्हणू शकत की पन्नासच्यावर किंवा पंचावन्नच्या वर मार्क्स पाहिजे पण आपण एक सेफ स्कोअर म्हणू शकतो की पंचावन्न प्लस जर आले तर देर आर अ लॉट ऑफ चान्सेस ऑफ यू टू क्लिअर प्लिलिम्स सो अशा प्रकारचे हे कट ऑफ्स आहेत इथे बघा टोटल कॅन्डिडेट्स जे घेतले होते मेनसाठी दोन हजार तेवीसला तर ते सहा हजार एकशे चौऱ्याऐंशी एवढे होते सहा हजार एकशे चौऱ्याऐंशी आणि जर तुम्ही वॅकन्सीज बघितल्या तर त्या तीनशे चौऱ्याहत्तर एवढ्या होत्या तीनशे चौऱ्याहत्तर जागांसाठी इथे सहा हजार एकशे चौऱ्याऐंशी मुलं घेतले होते म्हणजे जवळपास एका जागेसाठी सोळा कॅन्डिडेट्स त्यांनी बोलवलेले होते मित्रांनो आय होप की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच मदत झाली असेल बघा कट ऑफ इथे इतर कुठे शोधण्यापेक्षा डायरेक्टली हा व्हिडिओ बघितला तर क्लॅरिटी आपल्याला येऊन जाईल की आपल्याला कट ऑफ कशा लागलेल्या आहेत व आपल्या ला परीक्षेमध्ये कसे मार्क्स घ्यायचे आहेत so, सो आय होप तुम्हाला या व्हिडिओची हेल्प झाली असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता थम्सअप देऊ शकता आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट पण नक्की सांगू शकतात पुढील कोणत्या पदाचे तुम्हाला कट ऑफ सवे आहे नक्की कमेंट करा सो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग